महाराष्ट्र सरकार राज्यात हवामान खात्यासारखं काम करत असल्याची खिल्ली माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उडवली. अतिशय असंवेदनशीलपणे सरकारने या सगळ्या दुष्काळाकडे फक्त पाहण्याचं काम केलेलं आहे. या दुष्काळासंदर्भामध्ये कुठलाही ठोस निर्णय या शासनाने घेतलेला नाही. कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा कुठंही निर्णय हे शासन घेऊ शकलं नाही. उलट कर्जाच्या ऐवजी पुनर्गठन आम्ही करून देऊ अशाही प्रकारची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती, परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये पुनर्गठन झालेलं नाही. पुनर्गठन झालं नाही म्हणून कर्ज नवीन लोकांना मिळत नाही. ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या विशेषतः मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये ही पाहायला मिळते आहे. त्यामुळे हे सगळं जे सुरू आहे ते केवळ घोषणांचं राज्य आहे. शासन फक्त हे घोषणा करणारं शासन आहे. कृतीमध्ये काहीच ह्याच्यामध्ये अंमलबजावणी कुठल्याही गोष्टीची होत नाही आहे.